आपल्याकडे भरपूर पैसा व धनसंपत्ती असावी असे सर्वांनाच वाटते. आपले जीवनही श्रीमंतांसारखे ऐश आरामात असावे. आपली उठबस उच्चभ्रू लोकांमध्ये असावी असे सर्वांनाच वाटते. आणि त्यासाठी सर्वांचेच ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न चाललेले असतात. परंतु सर्वांच्याच प्रयत्नांना यश येत नाही. काही व्यक्ती थोडेही कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात आणि श्रीमंत होत जातात. परंतु काही व्यक्ती असे असतात ज्यांनी कितीही कष्ट केले, भरपूर मेहनत घेतली, तरीही त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. दारिद्र्य त्यांची पाठ काही सोडत नाही. कधी कधी असे होते की घरात पैसा येतो भरपूर, परंतु तो लगेचच निघूनही जातो. घरात पैसे येण्यापूर्वीच तो जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. घरात पैसा येण्यापूर्वीच त्यासाठी खड्डे तयार असतात. आणि काही व्यक्तींचे उत्पन्नच खूपच कमी असते. ते त्यांना आपल्या कुटुंबाचे भरण पोषण करण्यासही पुरत नाही, तर त्यातून बचत कशी होणार? उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढत राहतो आणि ते कर्जबाजारी होतात. तर जर तुमचीही स्थिती अशीच झाली असेल, या सर्व परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल, परिस्थितीत बदल करायचा असेल, तर आजच्या व्हिडिओत मी काही अशा बाबी सांगणार आहे ज्यांचे तुम्ही तुमच्या जीवनात पालन केले तर तुमच्या जीवनातील अडीअडचणी, आर्थिक समस्या चुटकीसरशी संपतील. दारिद्र्याचे भोग सुटून तुम्ही कधी श्रीमंतांच्या रांगेत जाऊन बसाल हे तुमचे तुम्हाला समजणार नाही. खूप सुंदर व प्रभावी उपाय आहेत. हे उपाय जर तुम्ही श्रद्धा भावनेने व मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. कारण आपण कोणतेही कार्य करणार असलो तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास हवा की हे होणारच आहे, मी हे करणारच आहे. आपल्याला असा दृढ विश्वास असेल तरच आपले ते कार्य संपन्न होईल. म्हणून मनात श्रद्धा व विश्वास ठेवून ही कार्य करावीत. म्हणजे फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल. लवकरच तुमच्या परिस्थितीत फरक पडेल. उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील. उत्पन्नात वाढ होईल. खर्चावर आळा बसेल. पैशाला पैसा लागेल. बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त व्हाल. चला तर जाणून घेऊया ते उपाय कोणकोणते आहेत ते. घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी आहे. म्हणून घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका. परणीत थोडेसे मीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच एक मिठाचे नवीन पाकिट घरात आणून ठेवावे. परंतु मीठ आणताना या गोष्टीकडे लक्ष द्यावे की त्या दिवशी शनिवार नसावा. शनिवारी कधीही मिठाची खरेदी करू नये. शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊच देऊ नये. त्यापूर्वीच त्यात मीठ भरावे. असे म्हणतात की ज्यांच्या घरात मीठ टिकते त्यांच्याच घरात देवी लक्ष्मी टिकते. तसेच मीठ नेहमी काचेच्याच बरणीत ठेवावे. इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ ठेवू नये. पुढील उपाय म्हणजे असे म्हणतात की आपल्या उत्पन्नातील 15% वाटा हा भगवंतांसाठी व दान धर्मासाठी वापरावा. परंतु ठरवून मोजून आणून आपल्यालाही शक्य होत नाही. म्हणून कोणालाही काहीही देण्यासाठी आपला हात नेहमी वर असावा. भरपूर दान धर्म करावा. कारण असे म्हणतात की आपण 1 रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला 100 रुपये मिळतात. दान धर्माचे आपल्या शास्त्रांमध्ये फार महत्व आहे. दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. तसेच आपल्या घरात बरकत येते. अन्नधान्याचे दान केल्याने घरात कधीही अन्नधान्य कमी पडत नाही. आपल्याला जे शक्य होईल ते, जसे अन्नधान्य, कपडे, पैसे, गरजेच्या वस्तू, आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे. आपण कितीही गरीब असलो, आपले उत्पन्न कितीही कमी असले, तरीही निदान आपल्या अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी तरी काही ना काही दान जरूर करावे. या उपायामुळे आपल्या परिस्थितीत खूप वेगाने बदल घडू लागतात. तुम्ही दान दोन्ही हातांनी देऊन तर बघा, भगवंत तुम्हाला सहस्र हातांनी देतील. पुढील उपाय म्हणजे आपल्या घरातील मुली ननंदा जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा. त्यांना मानसन्मान द्या. कारण असे म्हणतात की मुलींचा ननंदांचा आदर करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होय.
त्यांना कधीही बिनमुख घरी पाठवू नका, काही ना काही जरूर द्या। साडी, चोळी, बांगडी, श्रृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल आणि योग्य वाटेल ते जरूर द्या। इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना व ननंदांना दिल्याने त्यांचे कितीतरी अधिक पटीने आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत। ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत राहत नाही। म्हणून मुलींचा ननंदांचा सन्मान करा, त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा। पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंतांचे पूजन करतो। भगवंतांचे पूजन करताना ताट, तांब्या, दिवा, पळी अशा कितीतरी भांड्यांची आपल्याला आवश्यकता असते। मग आपण देवपूजा झाली की ती भांडी स्वच्छ करतो आणि पालथी टाकतो, परंतु हे खूप चुकीचे आहे। देवपूजेची भांडी कधीही पालथी टाकू नयेत, ती सरळच ठेवावीत। तसेच देवघरात एक तांब्याचा तांब्या नेहमी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावा। हा तांब्याचा कलश देवघरात ईशान्य दिशेला ठेवावा। तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्या प्लेट मध्ये थोडीशी साखर किंवा गुळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी आणि गुळ साखर बदलावा, यामुळे घरात समृद्धी येते। पुढील बाब म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये। घरातील सर्वांचे जेवण झाले की संपूर्ण भांडे अगदी रिकामे होऊ नये। एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी, भात, काहीतरी थोडेफार उरायलाच हवे। दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरीही चालेल, परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ नयेत। कारण आपल्या स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे व भांडे रिकामे होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा हा संकेत आहे। म्हणून घरात जी महिला स्वयंपाक करीत असेल तिने या गोष्टीकडे लक्ष द्यावे की घासभर भात, एखादी पोळी, अर्धी वाटी भाजी तरी सर्वांचे जेवण झाले तरीही मागे राहावी, अशा प्रकारे स्वयंपाक करावा। आपली देवपूजा झाली की आपण भगवंतांपुढे घंटी वाजवतो, आरती करतो, हे खूप शुभ आहे। परंतु आपल्याला देवपूजेनंतर आणखी एक काम करायचे आहे आणि ते म्हणजे आपली देवपूजा झाली की दोन कापुराच्या वड्या लावून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरात घरातील प्रत्येक खोलीत तो कापूर फिरवावा। कापुराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक व वाईट शक्ती घराबाहेर निघून जातात आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते आणि ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मी आनंदाने आगमन करते। म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात कापूर व घंटी फिरवावी। पुढील उपाय म्हणजे आपण दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतो। आपला स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचा नैवेद्य भगवंतांना अर्पण करावा। कारण आपण स्वयंपाक करून ते भोजन स्वतः खाल्ले तर ते फक्त अन्न असते आणि जर भगवंतांना नैवेद्य अर्पण करून मग आपण जेवण केले तर ते अन्न अन्न न राहता ते प्रसाद बनते आणि आपण भगवंतांचा प्रसाद ग्रहण केल्याप्रमाणे होते। म्हणून घरात हा नियमच करून घ्यावा की जेवणापूर्वी भगवंतांना नैवेद्य अर्पण करून त्यानंतरच जेवण करावे। कारण भगवंतांचा प्रसाद खाल्ल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला भगवंतांची साथ मिळते। आपले प्रत्येक कार्य विना अडथळ्याचे व यशस्वीरित्या पूर्ण होते। तर मित्रांनो, हे काही उपाय आहेत ज्यांचा आपण आपल्या रोजच्या जीवनात अवलंब केल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी व संकटांमधून सहज मार्ग मिळतो आणि आपण सुखी, संपन्न व समृद्धतेकडे वाटचाल करतो। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।